नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। भारतीय जनता पार्टी इंदिरा नगर येथील रस्त्याचे उद्घाटन आज करण्यात आले। प्रेमनाथ जी म्हात्रे यांच्या प्रयत्नातून भाजप कल्याण शहर उपाध्यक्ष महेश किरण जाधव यांच्या मागणीने व पाठपुराव्याने हा विशेष निधी मंजूर झाला असून रामदासवाडी येथील इंदिरा नगर ते पोच रस्ता होणार आहे। यामुळे नागरिकांना येथून जाणे सुलभ होणार आहे। भाजप शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक वरुण पाटील यांच्या शुभ हस्ते इंदिरा नगर येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला। भाजपने कल्याण भागात मोहन सिंग शेख, सलमान शेख, रविंद गुजरे, इम्रान शेख, वार्ड अध्यक्ष मयुरी केणे, प्रकाश भोईर, रवी कांबळे, राजेश कांबळे आदी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। इंदिरा नगर रामदासवाडी या परिसरात रस्त्याचे जो अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी होती की इथला जो रस्ता आहे तो बनला पाहिजे आणि त्या रस्त्यासाठी या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष महेश जाधव यांनी जो प्रयत्न केला, पाठपुरावा केला, त्याला एका अर्थाने यश मिळालेलं आहे। आज या रस्त्याचं काम श्रीफळ वाढून या प्रभागातील सर्व नागरिकांच्या हस्ते इथे पार पडलेलं आहे आणि येणाऱ्या 15-20 दिवसात हा रस्ता या लोकांसाठी खुला होणार आहे। अनेक दिवसापासूनची जी मागणी होती ती महेश जाधव यांच्या पाठपुराव्याने त्यांनी आमच्या मागे रेटा लावला होता की हा हे रस्त्याचं काम झालं पाहिजे। आज अनेक महिन्यापासून ते या पाठपुराव्यावरती होते आणि आज त्यांच्या प्रयत्नाने इथे यश आलेलं आहे। तर मी त्यांचं पहिले एक अभिनंदन करेन की त्यांची जी तळमळ आहे या प्रभागातील नागरिकांसाठी, ती मी या प्रभागातील नागरिकांना सांगेन की त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून त्यांचे जे प्रयत्न आहेत त्यांना आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात देखील महेशसारखा कार्यकर्ता तुम्हाला लाभलेला आहे। महेशच्या नेतृत्वामध्ये या प्रभागात चांगले विकास कामं होतील याची मला खात्री आहे। आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टी असेल, आमचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब असतील, जिल्हाध्यक्ष असतील, मी मंडळाध्यक्ष असेन, आम्ही सदैव महेशच्या पाठीशी उभे आहोत। तुम्ही त्याला ताकद द्या, जे काय तुमच्या अडीअडचणी असतील आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेल, केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून असेल, ते सोडवण्याचा 100% प्रयत्न करू आणि या विकास या प्रभागातील जो रखडलेला विकास आहे तो महेश जाधव यांच्या या प्रभागातील नेतृत्वामध्ये आम्ही तो तुमचा रखडलेला विकास पूर्ण करण्याचं काम करू, एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।